परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथील रेणुका खाडे या रात्री 2 वाजेच्या सुमारास शहरातील ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी आल्या होत्या. वेदना होत असताना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी स्ट्रेचरचा वापर न करता महिलेला प्रसूती वार्डात फरफटत नेल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. रक्तस्राव झाल्याने महिला आणि बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पाहूया याविषयी सविस्तर वृत्त. शासनाने गरीब आणि सामान्यांसाठी जिल्हा आणि तालुक्यात शासकीय रुग्णालय उभारली, मात्र ही शासकीय रुग्णालय आता सामान्यांचा जीव घेत आहे की काय, असाच प्रश्न निर्माण झाला. परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे असाच एक प्रकार समोर आला. पूर्णा तालुक्यातील आहेरवाड येथील रेणुका खाडे या महिला रात्री 2 सुमारास शहरातील ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी आल्या होत्या. वेदना होत असताना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी स्ट्रेचरचा वापर न करत महिलेला प्रसूती वार्डात फरफडत नेल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. अधिक रक्तस्राव झाल्यानं महिला आणि बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली, मात्र डॉक्टरांच्या निष्काळजीचा मूळ महिलेचा आणि बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय आणि कारवाईची मागणी केली. आणि मग असं वडीत नेलं तिला टाकलं तिथं अशी मारायली मारायली तिला मार नको म्हणलं तर लईच मार बाळाची बायला कुठं गाड्यावर वडीत नेलं असं धरून नाही मी म्हणलं गाडा आण माय गाड्या तिला चला येईना आता दिलेवारी याचं म्हणल्यावर तिथं चला येते धरलं मग एक इकून मी असं वडीत तिचे पाय घसरत घसरत असे असं तिला धरलं लांबच्या लांबच म्हणे शिशी वासे आलाय म्हणे वासे आला मग वासे आला तर मारून टाकावा का ती मॅडम एक आणि ते दुसरे एक ते दोघं होते. मग आल्यावर काय म्हणले डॉक्टर काय म्हणले आल्यावर डॉक्टर काय नाही होते म्हणले नॉर्मल डिलिव्हरी होती म्हणले बाळा चांगली म्हणले होती म्हणले. डिलिव्हरी किती वाजता झाली डिलिव्हरी किती वाजता दोन वाजता म्हणायले ना तुम्ही 3:30 वाजले असते चांगली बोलली मला माय माय माती मारा सुरू केलं बाळाची रोज कशी नाही म्हणून म्हणून ते गाडा आण म्हणलं तर गाडा आणि ना ती गाडा बी आणि ना ती काहीच नाही असं धरलं ती म्हणायली बोल म्हणाय ती लोक जी आहेत ती खेड्यातली आलेली आहेत रात्रीच्या 2 आलेली आहेत 2 आलेली असताना यांना काय माहिती नाही एक तर त्यांना मराठी येत नाही काही येत नाही. आता डॉक्टरांनी आले चेक केलं काय केलं त्यांना माहिती आता सांगायला ते काय ते पण या ज्या घटना आहेत त्या असं व्हायला नको कारण की बाळांतीने एकदम ठणठणीत होती आणि बाळ आहे मुलगा झालेला आहे त्या मुलीला एवढ्या लहान वयामध्ये तिचा मृत्यू झालेला आहे खूप आकांत करत आहे ते लोक. हेडलाईन्स प्रायोजक श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव. शेती कर्ज पीक कर्ज वैयक्तिक कर्ज व्यावसायिक कर्ज तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध. श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस 2 मजला गोलाणी मार्केट जळगाव.